शिरपूर तालुक्यात डोंगरादेव कार्यक्रम उत्साहात होत असून आदिवासी भागात वर्षातून 3 कार्तिकेस विशेष स्थान दिले जाते. पौर्णिमेस खोपडी एकादशीला आदिवासी प्रमुख कुलदैवत डोंगरादेवास मोठ्या उत्साहात खोपडी एकादशीला सुरुवात झाली. 21 ते 25 डिसेंबर पर्यंत कार्यक्रमांचा कालावधी असतो. आदिवासी दुर्गम भाग भडगाव पासून पालघर आणि नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातून डोंगऱ्या देवास महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्रामुख्याने थोम पूजनाने सुरुवात होते. त्यात तुळस, झेंडू फूल, दगडी दिवा, सुपारी, नारळ, 25 रुपया, नागेल पान व कणसरा अशा निसर्गातील उपलब्ध वस्तूंची मांडणी थोम पूजा करून शेवऱ्या, भोपा, पावरकर, कतकरी, तापरा, मावल्या व घरघणी, मावली अशा प्रमुख वस्तूंच्या व्यक्तींच्या निवडीनंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व मावल्या गावकरी देवतांचे नियमांचे पालन करतात. एकमेकांना प्रणाम करताना विशेष शीत मावली असा शब्द प्रयोग करून देवखळीत सन्मानपूर्वक आदर केला जातो. डोंगरादेव कुलदैवतांचा कार्यक्रम हा 8 दिवसापर्यंत निसर्ग देवतांचे नियम पाळून रोज सायंकाळी घरघणी मावलींच्या घरी अंगणात थोम खळीवर एका तालासुरात गोल पद्धतीने सांस्कृतिक खळीच्या परंपरेप्रमाणे नाचतात. खळीच्या चारही बाजूस धुनी पेटवली जाते. कतकरी थाळीनादात गोष्ट कथा सांगतात. थोम खळीवर सायंकाळी सर्व मावल्यांचे नृत्य संपल्यानंतर विविध प्रकारचे नाटकरूपी सोंगेरूपी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यात प्रामुख्याने मासा मारणे, बोरे वेचणे, शिकार करणे व देवांगणी म्हणजे साती शेवरी होय याचे पूजन केले जाते. प्रमुख उद्देश म्हणजे धरती माता काळी आई होय, देवांगणी मातेचे दर्शन शेवटच्या रात्र जागरणाच्या वेळी पहाटे होते. 25 डिसेंबरला सकाळी डोंगरादेवाला केलेला मानत नैसर्गिक वातावरणातील डोंगरादेव गडावर पोहोचतात. डोंगर कपाऱ्यातील कणसऱ्यागड, पायरागड, भिवसनगड, कोलांडागड अशा विविध स्थळी वसलेल्या कुलदैवत डोंगरादेवाची पलंग मांडणी करून पूजा केली जाते. डोंगरावर व रानावनात दिवे लावले जातात. निसर्गाच्या सान्निध्यात मोठ्या उत्साहात आनंदाने कुलदैवतांचे मानपूर्व वंदन नमन करून सर्व मावल्या आपल्या घरी परत येतात. घरी स्थापनास्थळी बोकड, कोंबडा, मांडता देऊन सर्व गाव मिळून भोजन केले जाते. त्यानंतर घरभरणी व कणसरा पूजन करून डोंगरादेवाचा कार्यक्रम समाप्त होतो. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसळ, धुळे.